जळगाव रेल्वे स्थानकाजवळील सागर सेल्स हे होलसेल शोरूम मध्यरात्री 2 सुमारास चोरट्यांकडून फोडण्यात आले. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 5 भामट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून आतून 3.25 लाखांची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. भरत बियाणी यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलीस येऊनही गेले. पंचनामा केल्यानंतर संध्याकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल निसर्ग शेजारील सागर सेल्स या फुटवेअर होलसेल व्यावसायिक भरत बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री जवळपास 3:30 वाजेच्या सुमारास त्यांना परिसरातील गुरख्याने फोन करून चोरीची कल्पना दिल्याने तत्काळ दुकानावर पोहोचले. शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. आतील ड्रॉवर तोडून 2 दिवसांच्या व्यवसायाची गोळा झालेली 3.25 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. भरत बियाणी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कल रात में यहाँ पे 2:45 और 2:30 के बीच में चोरी हुई है. मतलब ताला तोड़ा गया है, ताला टूटा नहीं है, तो शटर को काट के साइड से अंदर घुसे हैं चोर. आपको कैसे पता चला? हमारे को जो गोरखा घूमता है वॉचमैन, उसका फोन आया था 3:30 बजे के आसपास, तब पता चला कि रात को यहाँ पे शटर के ताले टूटे हुए, शटर उचकाया है किसी ने. तकरीबन कैश होगा 3.25 लाख से 3.25 लाख के बीच में. वो पुढील तपास पोलीस करत आहेत. जळगावहून जॅकी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.